अमावस्येची मध्यरात्र, सारे वस्तुमात्र काळोखाच्या डोहात बुडून गेलेले, अंधाराच्या काळ्या वर्णाखेरीज दुसऱ्या कुठल्याही रंगाची नाव निशाणी राहिलेली नाही. रंग सोडाच, पण सारे आवाज देखील जसे काही काळ्या पांघरुणात घुसमटून गेलेले. सर्वत्र निश्चल शांतता, काळ्याशार दगडाची प्रचंड कमान, त्यामध्ये शिसवी लाकडाचा भक्कम दिंडी दरवाजा. दरवाजातून आत गेले की दुतर्फा गर्द झाडी, काळोखात वाऱ्याच्या झुळकीबरोबर मागे पुढे माना वेळावणारी आणि सरसर आवाज करीत फांद्या नाचवणारी काळ्या झाडांची पिशाचे. जीव मुठीत धरून पायवाटेने चालत गेले की लागल्या वाड्याच्या पायऱ्या, प्रशस्त दगडी पायऱ्या, त्यावर कुठे कुठे जीर्ण गवत माजलेले. वाडा चिरेबंद, दोन बाजूला दोन मनोरे, त्यामुळे तो वाडा शिर नसलेले पण हात उगारलेले एखादे राक्षसी कबंध. मांड्या फाकून गुडघे उचलून बसावे तसा अभद्र दिसणारा, या क्षणी त्या काळ्या कुट्ट राक्षसाचा फक्त एकच डोळा आग ओकत असलेला, त्यातून बाहेर पडणारा तांबडा लाल प्रकाश आणि धूरस धूर. वाड्याची सारी दारे बंद, साखळ दंड ओढून घेतलेले, कडे कोट बंदोबस्त, फक्त वरच्या त्या एका दालनात हा तांबडा लाल उजेड. दालनात लाल भडक काचेच्या दोन हंड्या टांगलेल्या, कणकणाने जळणाऱ्या वातीचा हा प्रकाश, सारे दालन धुपाने भरून गेलेले. दालनात प्रतिष्ठित पुरुषांची तोबा गर्दी, सारे दाटीवाटीने बसलेले. दालनाला एक जाळीदार गवाक्ष, गवाक्षाला भिडलेले असंख्य डोळे, ही स्त्रीवर्गाची बसण्याची सोय. इतका जनसंमर्द खिळून बसलेला, पण कुणाच्याही तोंडून आवाज नाही की कुणाची हालचाल नाही. सगळ्यांवर जणू कुणा अनामिक शक्तीने मंत्र टाकून त्यांची मातीची चित्रे बनवलेली. सगळ्या नजरा एकाच ठिकाणी खिळून राहिलेल्या. दालनाच्या मध्यभागी एक चौथरा, त्यावर बिछायत अंथरलेली. बिछायतीवर एक राजबिंडा भव्य पुरुष बसलेला, त्याच्या गोऱ्यापान उघड्या छातीवर रक्तवर्ण फुलांची भरघोस माळ रुळत असलेली. कमरेला रक्तरंगाचेच रेशमी वस्त्र, मागे सोन्याची प्रभावळ, दोन बाजूंना दोन सोन्याच्या समयांमध्ये वाती तेवत असलेल्या. भरदार आवाजात स्वामी निर्भय निरंतर प्रवचन देत असतात. तेव्हा माझ्या बांधवांनो, मृत्यूचे भय टाकून निर्भय व्हा. इहलोक आणि परलोक यांच्यात भेदभाव करणे सोडून द्या. परलोक हे दुसऱ्या कशाचे नाव नसून तंतोतंत इहलोकाचीच ती प्रतिसृष्टी आहे. या लोकात ज्याप्रमाणे वाडे आहेत, उद्याने आहेत, सरोवरे आहेत, त्याचप्रमाणे तिथेही ती आहेत. या जगात माणसं वावरतात तशीच ती तिथेही वावरतात, आणि या जगात ती जे उद्योग करतात तेच त्याही लोकात करतात. फरक एवढाच की त्यांना उत्पत्ती आणि वाढ यांची गरज नसल्यामुळे खाणे पिणे किंवा विषयोपभोग मात्र तिथे अस्तित्वात नाहीत. तेव्हा विषयादी अहिक गोष्टींची वासना शिल्लक राहिलेले आत्मे परलोकात दुःखी होतात. या कारणासाठी विषयादी पदार्थांची आसक्ती या श्लोकात सोडून द्यावी, म्हणजे मनुष्य परलोकात सुखी होतो. अन्नता स्वर्ग वा नरक या कल्पना खोट्या आहेत. यमदूत आपला छळ करतील या कल्पनेने मृत्यूचे भय बाळगणे मूर्खपणाचे आहे. मृत्यूपासून निर्भय व्हा, निर्भय व्हा. स्वामीजी आजवर हा संदेश सर्वत्र पसरवित आले आहेत, म्हणूनच त्यांना निर्भय निरंतर अशी उपाधी मिळालेली. परलोक विद्येचा दांडगा व्यासंग त्यांच्या गाठीशी आहे. कुणी म्हणतात त्यांना साक्षात्कारही झालेला आहे. काही वेळाने प्रवचन संपते, मंडळी स्वामीजींच्या नावाचा जय जयकार करतात, नंतर परमेश्वराचाच जयघोष होतो, आणि यानंतर आजच्या रात्रीचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम. स्वामी बाजूला होतात,
आणि एक तरुण स्त्री व्यासपीठावर येऊन बसते. तिच्याही अंगावर रक्तवर्णी रेशमी वस्त्र आहे. केस पूर्ण मोकळे सोडलेले ही सुवर्णकांतीची तरुणी रूपवती आहे. पण तिचा चेहरा इतका गंभीर आहे की तिच्याकडे पाहताच मान खाली लवलीच पाहिजे. तिच्याही गळ्यात रक्तफुलांची माळ आहे आणि डोळ्यात कुठल्या तरी अलौकिकाचा वेद आहे. ती येऊन बसताच मंडळीत क्षणमात्र कुजबुज होते. पक्ष्यांचा कळपच्या कळप उडून जावा, त्यांच्या पंखांचा फडफडाट क्षणमात्रच होऊन विरून जावा, तशी कुजबुज बंद होते आणि पुन्हा डोळे समोरच्या चौथऱ्यावर खेळतात. नंदिता येऊन बसते तेव्हाच जणू ती स्वतःची नसते हा तिचा नेहमीचा अनुभव आहे. स्वामीजींचे प्रवचन सुरू झाले की तिची शुद्ध नेहमी हरपू लागते. पण शुद्ध हरपते असे तरी कसे म्हणा, कारण तिचे केवळ या देहाचे भान जात नाही तर त्या जगी दुसरे काहीतरी नवीन जाणवू लागते. कुठून तरी नवीन संदेश येऊ लागतात. निश्वासाचाही आवाज येईल अशी शांतता दालनात पसरते. नंदिता समाधी लावून बसलेली आहे. तिचा श्वासोच्छ्वासही जनसंमर्दाकडून टिपला जातो. तो टिपण्यासाठी प्रत्येक कान प्रत्येक नजर तत्पर होऊन बसते. नंदिताला मात्र या कशाचीच जाणीव नाही. आता दालनात शांतता असली किंवा नगारे बडवले दोन्ही तिला सारखेच. तिचे पाय या किनाऱ्यावरून केव्हा सुटले आहेत, सारे निरभ्र झाले आहेत. एक अथांग अंधार तिला चारी बाजूंनी वेढून राहिला आहे. पण तरीही त्या अंधारात तिची दिशा हरवलेली नाही. एका विशिष्ट दिशेकडून प्रकाशाचे किरण तो अंधार भेदून तिच्यापर्यंत येत आहेत. हा प्रकाश किती योजनांवरून तिच्याकडे येतो कुणास ठाऊक, पण तो काही क्षण येतच राहतो. अखेरीस मात्र आपला किनारा मिळाल्यासारखा तो येऊन पोचतो. लाटा किनाऱ्यावर आपटून फुटाव्यात तसा तो इकडे तिकडे विखुरतो. आता नंदिताच्या भोवतालचा अंधार तितका दाट राहत नाही. किरमिजी प्रकाशाचे लहान लहान तरंग तिच्या भोवती पसरून जातात. हा प्रकाश एरवीच्या उजेड्यासारखा नाही, पण तो आता तिच्या परिचयाचा झाला आहे. त्याची किरमिजी छटा हळूहळू निवळत जाते. रंग साधारण कुसुंबी होतो. त्या कुसुंबी प्रकाशात काहीतरी ओळखीचे वाटू लागते. मानवी रूपांचा भास कुठे कुठे होऊ लागतो. काही नजरा, बोलण्यासाठी उत्सुक झालेले काही ओठ, बालप्रदेशावर झेपावणाऱ्या केसांच्या बटा, तर कुठे नुसतीच शेंडी, कुठे एखादा शिरपेच, कुठे मंदिल, कुठे हातातला दंड. गर्दी हळूहळू वाढत जाते. प्रकाशाचे वलय विस्तारित जाते. त्या हेलकावणाऱ्या प्रकाशात हालचाल होऊ लागते. आकाराचा समुद्र लाटे लाटेने पुढे सरकत राहतो. सळसळ होऊ लागते. मंद ध्वनी ऐकू येऊ लागतो, भुंग्यांच्या गुंजारवासारखा. हळूहळू त्या गुंजारवाला आकार येऊ लागतो. शब्द ओळखीचे येतात. नंदितेची हालचाल नियंत्रित झालेली, डोळे मिटलेले. तिच्या तोंडून शब्द येऊ लागतात, पण हा आवाज अगदीच वेगळा. तिचा नेहमीचा नव्हेच, पण पुरुषाचाही नव्हेच. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेने ध्वनिरूप घेतले तर जसे वाटेल तसा काहीसा आवाज. इथे सरदार आहेत. डोक्यावर निळा रंगाचा मंदिर, कपाळाला आडवं गंध, चांदीचे व्याघ्रमुख बसविलेली काठी, या वर्णनाचे सरदार उभे राहतात. एकाग्र होऊन ऐकू लागतात. त्यांचे थोरले बंधू आले आहेत, घोड्यावरून पडून इहलोक सोडलेले. सरदार मान डोलावतात, सूचना देतात. सांभाळून राहणे, हलक्या प्रतीच्या लोकांचे न ऐकणे, कुणाचा धोका आहे, जप पूर्ववत चालू ठेवावा. हातात हिऱ्याची अंगठी, वस्त्रे शक्यतो शुभ्र. काही क्षण स्तब्धता, मग सरदार हात जोडून खाली बसतात. नंदिता पुन्हा बोलू लागते. राधिका राधिका, बैंगणी लुगडे,
नाकात चमकी, गवाक्षात बांगड्यांची किणकिण होते. पिताजी आले आहेत, खूप काळजी घेतात, त्यांचे लक्ष आहे, सांभाळून घेतील, चिंता न करणे. पती परागंदा आहे, मथुरेच्या बाजूला आहे, मकर संक्रांतीपर्यंत येईल. पुन्हा स्तब्धता, मग आणखी कुणी, नंतर आणखी कुणी. पानिपतच्या लढाईत कामी आलेल्या कुणा सरदाराचे आपल्या वंशजाशी हितगुज. शनिवार वाड्यावर एकादशनी करताना देहावसान झालेल्या भिक्षुकाची वेडसर मुलाला सांभाळून घेण्यासाठी सुनेला विनवणी. अकाली गेलेल्या सईबाईने मैत्रिणीची काढलेली आठवण. होता होता ती परक्या प्रकाशाची लाट ओहोटी लागल्यासारखी किनाऱ्यावरून ओसरते. किनारा पुन्हा काळोखात बुडतो. प्रकाशाची वाट अंधुकही राहत नाही. नंदिता अचानक गप्प होते. श्रोतृवृंद काही वेळ स्तब्ध राहून वाट पाहतो. मग जयघोष सुरू होतो. नंदिताचा, स्वामींचा, अतर्क्य लीला घडविणाऱ्या परमेश्वराचा ह्या जयघोषाने नंदिता जागी होते. असंख्य मस्तके तिच्या चरणावर झुकतात. तिच्या आणि स्वामींच्या पदस्पर्शासाठी झुंबड लागते. आशीर्वादासाठी यांत्रिकपणे हात उचलून नंदिता उभी असते, परंतु अजून ती हरवलेलीच आहे. हे नमस्कार, ही लोटांगणे, हे सारे आपल्या अस्थिमास धर्माच्या कायेसाठी आहे असे तिला मुळीच वाटत नाही. कुठल्या तरी परमतत्वाच्या द्वारीची आपण एक पायरी आहोत, एवढीच तिची भावना. हळूहळू दालन रीते होते. उत्तररात्रीचा गारवा गवाक्षाच्या नक्षीतून आत येऊ लागतो. सेवक येऊन बाजूला पडलेला नजराण्यांचा ढीक सांभाळून तोलून मापून बाहेर घेऊन जातात. स्वामीजी देखील विश्रांतीपूर्वीचे ध्यान करण्यासाठी निघून गेलेले. त्या भव्य दालनात एकटीच बसून राहिलेली नंदिता, अंगावर रक्तवस्त्रे, मोकळे सुटलेले केस, धुराच्या काजळीने वेढलेल्या तेजस्वी अग्निशिखेसारखी दिसणारी नंदिता, स्वतःच्याच विचारात बुडून गेलेली. आज अमावस्या, बरोबर 4 वर्षापूर्वीची ती अमावस्या. गंगेकाठची स्मशानभूमी, इथेच 3 दिवसापूर्वी त्यांनी नंदितेच्या पतीचा मृतदेह आणला. वाजत गाजत अभंग भजने गात फुलांनी अलंकारांनी मढवलेला तो तरणा बांड सुदर्शन देह, उज्जयिनीतले प्रख्यात जवाहिरे चंदनराय यांचा एकुलता एक सुपुत्र नंदनराय, देखणा, प्रेमळ, साखरेसारखी मधुर वाणी लाभलेला. गेल्याच वर्षी थाटामाटात त्याचा विवाह झालेला. पत्नी नंदितेसारखी सुस्वरूप, सद्गुणी लाभलेली. उज्जयिनीत इतका सुंदर जोडा कुणी पाहिला नसेल. इतका अपूर्वाईचा विवाह सोहळाही कुणी पाहिला नसेल. सरदार, दरकरदार मंडळी, घरचे कार्य समजून आलेली. एका परीने हे त्यांच्या घरचेच कार्य, कारण चंदनरायाकडचे जवाहिरे सगळ्याच लक्ष्मीवंतांच्या घरांमधून नांदत आलेले. छत्रपतींचाही आशीर्वाद आलेला. खुद्द पेशव्यांकडून नजराणा आलेला. आणि आता वर्षभरातच चंदनरायांच्या घरावर आकाशीची कुराट कोसळलेली. झाशीहून जवाहीर दाखवून परत येत असताना नंदनराय आणि घरचे 2 सेवक यांच्यावर चोरट्यांनी हल्ला केला. जंगलातल्या आडवाटेने चाललेल्या गाडीवर अचानक घोडे घातले. नंदनरायच्या गाडीचे घोडे उधळले आणि गाडी वेडीवाकडी भरकटत जाऊन शिलाखंडावर आपटली. गाडीवानाने वेळीच उडी टाकून लगाम खेचून धरले. गाडी थांबताच नंदनराय आणि 2 रक्षक धक्का बसला असताही कसेबसे जीवाच्या कराराने गाडी बाहेर पडले. तिघांनी पराक्रमाची शर्थ करून चोरट्यांना पळवून लावून जवाहीर वाचविले. पण झटापटीत नंदनरायच्या वर्मी घाव बसला. त्यातून गाडी मोडलेली आणि घोडे जखमी झालेले. नंदनरायवर तत्काळ उपचार करणेही शक्य झाले नाही. उजाळण्याची वाट पाहून जवळच्या गावातून मदत मिळून नंदनरायला घरी आणले. तोवर त्याचे प्राण जेमतेम नंदिताचा मुखचंद्र पाहण्यासाठी घुटमळत होते. ती जवळ येऊन बसताच
त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले, तिचा हात हातात घेतला आणि तिच्या मांडीवर प्राण सोडला. नंदनरायच्या शेवटच्या श्वासाबरोबर नंदितेची शुद्ध जी गेली ती लवकर परत आलीच नाही. काळोखाचा एक लांब रुंद पट्टाच तिच्या जाणीवेवर ओढला गेला, कारण ती शुद्धीवर आली तरीही रडली नाही, ती आक्रोशली नाही, नुसती शून्यात बघत राहिली. तिच्या त्या भयकारक तंद्रीतून तिला जागे करण्याचा कितीतरी जणांनी प्रयत्न केला, पण कुणाचे शब्दही तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्या काळोखाच्या पट्ट्यात जणू सारेच गोठून गेले होते. 3 दिवस अन्नपाणी न घेता, तोंडातून शब्द सोडा पण सुस्काराही न काढता, नंदिता नुसती एका खांबाला टेकून दगडासारखी अचेतन बसून राहिली. 3 दिवस गेले, 3 रात्री लोटल्या, हे देखील तिच्या गावी नव्हते. 3र्या रात्रीच्या पहाटे मात्र ती त्या तंद्रीतच उठली आणि चालू लागली. दुःखातिरेकाने थकल्या भागल्या कुटुंबियांना झोप लागली होती. नंदिता बाहेर पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. काळोखातून आपल्याच दुःखाची वाट चालत नंदिता स्मशानभूमीत येऊन पोहोचलेली. लांबवर एक चिता जळत असलेली, तिचा अंधुक उजेड सगळीकडे पसरलेला, तोही अधूनमधून कमी जास्त होत असलेला, धाप लागल्यासारखा. इथेच तो आला, नेमका कुठे ते नंदिताला माहीत नाही. सैरभर ती त्याला शोधते. हे सगळे हरवलेल्यांचे जग, इथे कोण कुठे अग्नीचे पांघरून लपेटून चिरनिद्रा घेता घेता नाहीसे झाले ते कसे करणार. पण नाहीसे झाले म्हणजे सर्वत्र पसरले, पंचमहाभूतात मिसळले, म्हणजे इथेच इथल्याच कणाकणात तो आहे आणि तो नाहीही. नंदिता भ्रमिष्ट होऊन गेली. घाटाच्या पायऱ्या उतरून ती गंगेच्या पाण्याजवळ उभी राहिली. चित्ताला एक नवीनच भ्रम तयार झाला. पाणी, काळे भोर पाणी, या क्षणी त्यावर तरंग देखील नाहीत, निश्चल शांत, वरच्या आभाळा इतकेच निरभ्र पाणी. किंबहुना आकाश संपले कुठे आणि पाणी सुरू झाले कुठे हेही कळणे कठीण. आणि पंचमहाभूतांपैकीच एक नंदन कुठे असेल, यातही मिसळला असेल का. नंदिताच्या मनात वाऱ्याने इतस्तत उधळलेल्या ढगासारखे विचार सैरभैर फिरत होते. मला नंदनबरोबरच पंचमहाभूतात विलीन होता येईल का, का येणार नाही. हे पाणी मला त्याच्याशी एकरूप होता येईल. समोर पसरलेले हे पात्र, काळोखाचे रहस्य उघडणारे हे दार, मी या दारातून आत गेले तर माझी आणि काळोखात मिसळलेल्या नंदनची भेट होईल, नक्कीच होईल. नीरव शांततेत एक लहानसा आवाज आणि मग पुन्हा त्यावर पाण्याचे आवरण. तरंग पसरत गेलेले, विरत चाललेले, पण ते नुसते विरण्याआधीच पुन्हा एक ध्वनी. पाण्याचे काळे कुट्ट अंतरंग भेदून गेलेला तरंग, तरंग, धडपड, यत्न, महाप्रयत्न. नंदिता शुद्धीवर येते. आपण कुठे आहो, काळोखाच्या तळाशी? नंदन कुठे आहे? पण हळूहळू काळोख विरळ होऊ लागलेला, अंधुक उजाडू लागलेले, पहाटेचा मळकट धूसर प्रकाश त्यात निश्चित होऊ लागलेले आकार, हे नाक धारदार तरतरीत, डोळे टपोरे पाणीदार, पण नुसते तेवढेच नाही, त्या डोळ्यात एक जरब आहे आणि एक प्रेमळ भाव. ओठ हळूहळू मंद स्मितात विलग होतात. जागी झालीस, ईश्वराची कृपा. कोण आहेत हे, वेळीच पाहिलं म्हणून बरं. तुझ्या पाठोपाठ गंगेत उडी टाकली म्हणून वाचवता आलं, सारी त्याचीच योजना. कोण आहात आपण, हा प्रश्न विचारण्यासाठी ओठ विलग होतात पण शब्द फुटत नाही. तरीही प्रश्न समजला जातो, उत्तर मिळते. मी निरंतर, लोक मला स्वामी निर्भय निरंतर म्हणतात. घाबरू नकोस, तू पूर्ण सुरक्षित आहेस. स्वामींशी झालेली पहिली भेट, त्यानंतर नंदिता एखाद्या कळसूत्री भाऊलीसारखी स्वामींच्या पाठोपाठ त्यांच्या मठात गेली. घरी जाण्याचा विचारही तिच्या मनात आला नाही, जणू नंदन ते घर स्वतःबरोबरच घेऊन गेला होता.
स्वामी रोज तिला उपदेश करीत, दुःख नको करू पोरी, नंदन गेला नाही, तो आहे, तुझ्या अवतीभवती देखील आहे, फक्त तुला तो दिसत नाही, कारण त्याने इहलोकीच्या देहाचा त्याग केला आहे, पण तो नष्ट झालेला नाही, इथल्याप्रमाणेच तिथेही तो सुखात आहे। त्याचा मृत्यू झाला म्हणजे काही भयानक घटना घडलेली नाही, एका दालनातून दुसऱ्या दालनात प्रवेश करावा तसा त्याच्या आत्म्यानं या लोकातून त्या लोकात प्रवेश केलेला आहे। हळूहळू नंदिताचा तोल सावरू लागला, पण तिच्यातली पूर्वीची लाजरी खेळकर आनंदी तरुणी नाहीशी झाली होती। ते चैतन्य नंदनबरोबरच निघून गेले होते। आता तिच्या जागी अवतरली होती एक शांत गंभीर सतत विचारात बुडालेली संन्यासिनी। स्वामींच्या उपदेशाने तिच्या मनात एक नवीनच जाणीव जागी झाली होती। परलोक तो तर या इहलोकातच आहे, फक्त आपली दृष्टीच मर्यादित आहे। भुवना माझी भुवने ज्ञानी याचे पाहणे, हे ध्यान चिंतनाने मिळेल, ध्यानाने मिळेल, साधनेने मिळेल, श्रद्धेने मिळेल। नंदिता स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून होती। वियोगाचे दुःख नष्ट झाले होते, मृत्यूचे भय लोप पावले होते, तिचा जणू पुनर्जन्म झाला होता। या स्थित्यंतराला दिवस मात्र फारच थोडे लागले। प्रकाश पडताच पदार्थ दिसायला किती वेळ लागतो, शेवटी फरक वेळेचा नसतो, अंधार उजेडाचा असतो। बघता बघता नंदिता बदलली। काल दुःखाने भ्रमिष्ट झालेली नंदिता आज सावचित्त झाली। नंदिता घरी जायला निघाली। नंदन आपल्याबरोबर सारेच घर घेऊन गेलेला नाही। सासू सासरा त्यांचे दुःख दूर करायला हवे, त्यांची समजूत घालायला हवी, त्यांना सांगायला हवे। नंदन या घरातून मोठ्या घरात राहायला गेला, मग यात दुःख कशाचे? मृत्यूचे भय नको, त्याच्या तसेच तुमच्या स्वतःच्याही। इतके दिवस ती कुठे होती ती कसलेही स्पष्टीकरण देणार नव्हती, त्याची गरज नव्हती, जननिंदेची भीती नव्हती, आता कसलीच भीती नव्हती। ती स्वामीजींसारखीच निर्भय झाली होती। प्रस्थानाची घटिका जवळ येत होती। मनातले सारे विचार जागच्या जागी ठेवून स्वस्थ बसलेली नंदिता काही जाणवत नव्हते, काही टोचत नव्हते की काही सुखवत नव्हते। सारे गाळ खाली बसलेले मन नुसते स्वच्छ नितळ निश्चल झालेले पाणी। बसल्या बसल्या मनाची तंद्री लागली। दूरवरून कसला तरी उजेड आल्यासारखा दिसला। त्याने मन बावरले नाही, कारण ते नेहमीसारखे चंचल राहिलेच नव्हते। त्याने शांतपणे आपल्या पाकळ्या सूर्यकमळासारख्या प्रकाशाच्या दिशेला वळवल्या आणि तो प्रकाश हलकेच त्या पाकळ्यांवर उतरला। पाहता पाहता सूर्यकमळ प्रकाशाने भरून गेले, पण हा प्रकाश नेहमीचा नव्हता। त्यात काहीतरी हालचाल होती, कुणाचे तरी परिचित रूप त्यात जाणवत होते। नंदितेच्या चर्येत फरक पडला। स्वामीजी चमकले, हे काय होते आहे? ते पुढे झाले नाहीत, लांबूनच ते पाहत राहिले। नंदितेची प्रत्येक हालचाल टिपत राहिले। नंदिता बोलू लागली, पण हा तिचा स्वतःचा आवाज नव्हता। नंदिता बोलत होती वेगळ्या आवाजात, पण तरीही ती नंदिताच होती। तिला संदेश आला होता, परलोकातल्या नंदनकडून संदेश आला होता। याचा अर्थ नंदितामध्ये एक विलक्षण शक्ती जागी झाली होती, परलोकातले संदेश ग्रहण करण्याची शक्ती। कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या श्रवण कथा या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।